नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फ्लावर आणि वाटाण्याची भाजी बनवणारे. झटपट अशी डब्यासाठी पटकन होऊन जाते सकाळी, त्यासाठी इथं फ्लावर घेतलेला आहे मी आणि थोडासा वाटाणा आहे. हा फ्लावर मी अर्धा तासापूर्वी मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं कोमट करून भिजत घातला होता, आता तो काढून घेतलेला आहे. कढई गरम करायला ठेवली आहे, कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये तेल घालून घेऊया. मोहरी टाकून घेऊया, एक चमचा मोहरी घालूया, एक चमचा जिरे घालूया, त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालूया. परतून घेऊया गुलाबी होईपर्यंत. त्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया, भेचून घेतलेला आहे लसूण अद्रक. लसूण आणि कांदा परतून झालेला आहे थोडंसं. आता यामध्ये मसाले टाकून घेऊया. लाल तिखट आहे आणि कांदा लसूण मसाला हळदी. थोडस तेलामध्ये फ्राय करून घेऊया. टोमॅटो घालूया, दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत बारीक. अर्धा चमचा मीठ घालूया. चांगली फ्राय करून घेऊया. टोमॅटो पूर्ण असा गळून देईपर्यंत असंच राहून देऊया. पाणी घालून झाकण ठेवून घेतो जरावे, त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. 5 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं करून घेतली आहे. झाकण ठेवून घेतलं, 5 मिनटं झाकण ठेवून घेऊया. टोमॅटोला पूर्ण गळलेला आहे. आता आपण फ्लावर वाटाणा टाकून घेऊया. आणि आता याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं. त्यासाठी थोडस अर्धा ग्लास पाणी घालून घेते मी. थोडस मिक्स करून घ्यायचं समजा. आणि झाकण ठेवून द्यायचं. झालेले फ्लावर शिजला असला, पण आता झाकण काढून घेते मी. त्यात तुम्हाला लागला असता बटाटा पण घाला. मी बटाटा नाही घातलेला, मला थोडीशीच भाजी बनवायची होती, त्यामुळं त्या शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया थोडासा. छान लागते डब्यासाठी आणि पटकन होऊन जाते भाजी. 15 मिनिटांमध्ये भाजी होऊन जाते पटकन. आपली फ्लावरची वाटाण्याची भाजी बनवून आता याच्यावरती कोथिंबीर घालून घेते थोडी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.